जी शाळा आहे ही 9/4/2024 ह्या शाळेच्या वादळामुळे पूर्ण नासधूस झाली आहे, पूर्ण भिंती कोसळल्या आहे, पत्र उडून गेलेले आहे. ह्या संदर्भात आम्ही 17 तारखेला प्रस्ताव शिवनकडे पाठवला आहे. पूर्ण पाठपुरावा करूनसुद्धा कोणत्याही परिस्थितीत ही शाळा मंजूर झालेली नाही आणि भविष्यात पावसाळ्याचे दिवस आता सुरू झालेले आहे, मुलांना बसण्यास जागा नाही, पालकवर्गामध्ये खूप नाराजी पसरलेली आहे. भविष्यात त्यांचं असं म्हणणं आहे, जर या शाळा खुल्या लवकर मंजूर नाही झाल्या तर ते तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. आपण आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करीत आहोत की आमच्या जलचक्राच्या शाळा ज्या खुल्या या ताबडतोब मंजूर करून सुरू करण्यात यावा आणि गावकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते मान्य करून शाळा ही पूर्ववत सुरू करण्यात यावी ही माझी विनंती आहे आपल्या सर्वांना. आमची जिल्हा परिषद, माझं नाव दीपक सोपानमाळी, मी या शाळेमध्ये उपशिक्षक आहेत. आमची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जलचक्र बुद्रुक ही 1 ते 7 शाळा आहेत. शाळेची पटसंख्या जवळपास 232 आहे आणि 9 एप्रिल रोजी नैसर्गिक संकटामुळे वादळामुळे आमच्या शाळेतील 4 खोल्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. आम्हाला विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था करताना खूप त्रास होतो आहे, तर शासना आम्ही खोल्या निर्गमनाचा आणि नवीन खोल्या मागणीचा प्रस्ताव दोघं प्रस्ताव जीपला पाठवलेले आहेत. तर माझी जीपकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या शाळाचे खोल्यांची बांधकामाला मंजुरी द्यावी ही नम्र विनंती. स्थानिक लोकप्रतिनिधी वगैरे काय सांगितलं तुम्हाला? आम्ही त्यांनी जे प्रस्ताव आम्हाला सांगितलेले होते ते सगळे प्रस्ताव आम्ही वरती पाठवलेले. त्यांचं पण म्हणणं आहे की लवकरात लवकर विद्यार्थ्यांची सोय झाली पाहिजे. आज किती महिने झालेले? आज जवळपास म्हणजे 3 महिने झालेले आहेत. जर पाऊस आला तर विद्यार्थी कुठे बसतात? पाऊस आला तर आम्ही त्यांना एकाच वर्गात 4-4, 5-5 वर्ग बसून सण त्यांना एका ठिकाणी कसं तरी बसावं लागतं. कारण आता 1 ते 7 तर वेगवेगळे वर्गाचे विद्यार्थी असते, तर मग तुम्ही कसं शिकवता? एक वर्ग बाहेर असतात, 1-2 वर्ग मध्ये असतात, नंतर ज्यांचा पेपर असतो ते मध्ये जातात, नंतर काही मुलं बाहेर असतात. आता मुलांना तर आपण सोडूनही शकत, तर त्यामुळे आम्हाला परिस्थिती पाहून सण मुलांना हँडल करावं लागतं. माझे नाव वैष्णव विजय सरोदे आहे. मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जीपा उच्च प्राथमिक शाळा जलचक्र बुद्रुक आहे. माझी शाळा चक्रीवादळ यामुळे 4 खोल्यावरचे पत्र उडून गेलेले आहे. आमच्यावर बाहेर बसण्याची वेळ आलेली आहे. शिक्षण मंत्र्यांनी आमची शाळा बांधून द्यावी हेच माझी विनंती आहे.